आज दिनांक 3 नोव्हेंबर 2021 रोजी आम्ही वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा दक्षिणच्या विभागातून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन देण्यात आलं होतं। विषय संदर्भ असा आहे की सांगली जिल्ह्यातील जे महार वतनीची मिळकत आहेत ज्यांच्यावर बेकायदेशीरपणे खरेदी विक्रीचा व्यवहार करून स्वतःच्या नावावर चढवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे ते सर्व रद्द करण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे। महार वतनी जी जमिनी आहेत जे शेतं आहेत तिथं आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारी लोक राजकीय ज्यांचा वाटचाल किंवा हिस्सा आहे अशी लोक आणि ज्यांच्याकडं ताकद आहे अशा लोकांनी जोरजबरदस्तीपणे या महार वतनी लोकांच्यावर अत्याचार करून ह्या सगळ्या जमिनी बळकावलेल्या आहेत आणि स्वतःच्या नावावर करण्यासाठी 7-12 नावसुद्धा चढवण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु आम्ही बघितलेल्या डॉक्युमेंटवर त्या उतारावर असा उल्लेख आहे की गैरव्यवहार आहे। तर आम्ही आज हे निवेदन देऊन माननीय जिल्हाधिकारी सोयांना मागणी करतो की अशा प्रकारे ज्या लोकांनी कृत्य केलेले आहे त्या सर्व जमिनी महार वतनी सर्व जमिनी त्या लोकांना काढून त्यांचा अधिकार त्यांच्या स्वाधीन करण्यात यावे आणि ज्या लोकांनी असंच बळकावून व जोर जबरदस्ती करून ज्यांनी आपली नावं चढवली आहेत त्यांच्यावर विशेष प्रकारचं लक्ष देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा सुद्धा प्रयत्न करावा गुन्हा दाखलच करावा आणि ह्या लोकांना ती जमिनी परत देऊन त्यांना न्याय मिळवून द्यावं अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करू।